આમથી ચેનલના લાઈક શેરવા કમેન્ટ કરા અને નવીન અસલ તા સબસ્ક્રાઇબ જરૂર કરા। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आगरी सफर व्लॉग चॅनलवर। आणि आजची व्हिडिओ मी दाखवणार आहे शेतातली। आत्ता चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे, गुलाबी म्हणून काय चक्रीवादळ होतं ते, आणि कशा प्रकारे भात शेती काही लोकांची खराब झालेली आहे व काही लोकांची भात शेती चांगली आहे। तर तुम्हाला मी आज या व्हिडिओत दाखवणार आहे की शेतकरी नुसतं भात लावत नाही तर त्याच्यात काय काय त्रास होतो व कशा प्रकारे आपलं भाताचं नुकसानही होते हेही तुम्हाला आज या व्हिडिओत मी दाखवणार आहे। तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा, काहीही स्किप करू नका। तुम्हाला पूर्ण या व्हिडिओत पाहायला मिळेल की ओला दुष्काळ आहे त्याच्यामुळे किती नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं। आणि जर कोणी बघत असेल ही व्हिडिओ तर त्यांनी जरूर या व्हिडिओवर चर्चा करावी किंवा टिगरे गावातले जे ग्रामपंचायत लोक असतील त्यांनीही या व्हिडिओत चर्चा करावी की आपल्या गावातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची थोडी तरी भरपाई सरकारकडून मिळावी यासाठी मी ही व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा। चला आपण बघूया आपची भात शेती कशी आहे व कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे, तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहतच राहा। आपल्या नानांच त्यांच्या घरी दुसऱ्या घरी हो। मित्रांनो, हे तुम्ही पाहतात ते आमच्या नानांचं घर आहे। तुम्हाला पहिल्याच व्हिडिओत दाखवलं होतं, आता हे पुन्हा दाखवतोय। आणि आपण आता चाललेलो आहोत शेताकडे। काय रे काले पहिला दिवस तुम्ही पाहत असाल भात किती पडलेला आहे। आत्ता आलेले म्हणून चक्रीवादळ आहे त्याच्यामुळे बऱ्याच भाताची नुकसान झालेले आहे। तर टिगरे गावचे जर ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायतील व्यक्ती जर कोणी बघत असेल व्हिडिओ हा, तर दखल घ्यावी। शेतकऱ्यांना जो नुकसान झालेलं आहे त्याची थोडी तरी भरपाई तुम्ही द्यावी अशी इच्छा आहे। चला आपण पुढे जाऊया आणि पाहूया शेताचं काय काय नुकसान झालेलं आहे व काय काय। हे पाहू शकता तुम्ही भात बघा किती एकदम पूर्णपणे म्हणजे खराब व्हायच्या परिस्थितीत आलेलं आहे। एवढं भात खाली पडलेलं आहे, पूर्ण भाताची नासाडी झालेली आहे। हे बघा आणि मित्रांनो, ही व्हिडिओ मी ह्याच्यासाठी करतोय की काही जे शहराबाहेर व्यक्ती किंवा लोक राहत असतात त्यांना भात शेतीचं जास्त काही माहीत नसतं, तर त्यांच्यामुळे मी ही व्हिडिओ एक बनवत आहे की भात जसं आपण वाढवतो तसंच जेव्हा चक्रीवादळ वगैरे येते तेव्हा काय काय नुकसान होते ते तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणारच आहे। तर आता जाऊया आपले पुढे जाऊया आमच्या शेतात जाऊया। बघा बऱ्याच प्रमाणात भात खाली पडलेला आहे। काय करायलाय
तुम्ही पाहू शकता किती भात शेतीचं नुकसान झालं आहे बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण भात मातीखाली लागलेला आहे. मित्रांनो, काहीकांची शेती ही पडीक झालेली आहे कारण चक्रीवादळामुळे, आणि काही ठिकाणी शेती ही खूप छान झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे तुम्ही पाहताय हे खरं सोनं आहे. शेतकरी जो कमावतो ते हे खरं सोनं आहे मित्रांनो. मित्रांनो, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की पाण्यामुळे काय काय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर हे तुम्ही पाहू शकता. हे पूर्णपणे भात खराबच होईल आय थिंक, कारण हे पूर्णपणे माती लागलेली आहे या ठिकाणी भाताला, आणि त्याच्यामुळे पूर्ण भात हे खराब झालेलं आहे. तर नुसतं शेतकरीचं काम एवढंच नसते की भात लावलं म्हणजे झालं, तर पूर्ण वेळ त्यांना शेतात काढावा लागतो व पूर्ण दिवस ते शेतातच घालवतात म्हणजे. आणि नुसतं भात लावलं का होत नाही, त्याच्यात जो कचरा वाढतो किंवा इतर हे, आता हा तुम्ही पाहसेल हा भात आहे आणि हा एक कचरे आहेत, तर हा असा कचरा आहे ना तो बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये असतो आणि तो काढायला लागतो, नाहीतर मग भाताचा थोडा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण हे असे त्यांना प्रत्येक वेळी काढावे लागतात. आणि हे सर्व चक्रीवादळामुळे झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एक ठिकाणी हे भात छान झालेलं आहे पण काही ठिकाणी भात खूप खराब झालेला आहे. मित्रांनो, थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेलं आहे की भात शेती कशी काही लोकांची खराब झालेली आहे, काही लोकांची चांगली आहे. तर तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. शेतकऱ्याची काय व्यथा असते ती तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवलेली आहे व काय मेहनत घ्यावी लागते ती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि
चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब ही करा आणि येऊया अशाच एखाद्या नव्या व्हिडिओसाठी। धन्यवाद मित्रांनो।